नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आमोदा मोर नदीवरील पूल। बघा आपण पाहू शकता मोर नदीला पाणी आलेले आहेत। सातपुड्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने मोर नदीला पूर आहे। आपण पाहू शकता मोर नदीचे उत्तरेकडील हे पात्र आहे। मोर नदी तालुका यावल आणि आमोदा गावाजवळील मोर नदीवरील पूल या ठिकाणी आत्ता आपण आहोत। आपण पाहणार आहोत मोर नदीचे पात्र आणि वाहणारे पाणी। मोर नदीच्या पुलावर आणि आता आपण पाहणार आहोत नदीचे दक्षिणेकडील पात्र। या बाजूला पाणी खळखळून वाहत आहे आणि हे दृश्य पाहताना मनाला खूप प्रसन्न वाटते। बघा मोर नदीवरील पूल आणि हे वाहणारे पाणी। बघा किती सुंदर अशा प्रकारे हे पाणी वाहत आहेत। आज मी जळगावला जात असताना हे चित्रीकरण करण्याचा मला योग आला। बघा सुंदर तिथे हे पाणी वाहत आहेत मोर नदी तालुका यावर। सातपुड्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने मोर नदीला पाणी वाहत आहे। मोर नदीचे पुलाखालून वाहणारे पाणी किती सुंदर हे दृश्य आहे। मोर नदीच्या पुलाखालून हे पाणी वाहत आहे। आमोदा गावाजवळील मोर नदीचा पूल त्याखालून वाहणारे मोर नदी किती सुंदर हे दृश्य आहे। हीच मोर नदी पुढे पाडरसा गावापासून जाते
आपण पाहू शकता आता आपण आलेलो आहोत पाडळसा तालुका या वन आणि ही वाहणारी मोर नदी आमोदानंतर ही नदी पाडळसा इथून वाहत पुढे जाऊन अंधाडे मार्गे तापी नदीला जाऊन मिळते. बघा मोर नदीचे पाडळसा येथील पूर्वेकडील पात्र सुंदर हा परिसर. समोर नदीच्या किनारी शेतीवर खूप सुंदर असे मंदिर आहेत. खालीसुद्धा एक मंदिर आहेत, दोन मंदिरं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. मोर नदी पाडळसा तालुका यावल समोर आपल्याला दोन मंदिरं दिसत आहेत आणि वाहणारी मोर नदी खूपच सुंदर दृश्य. आमोदा पाडळसा आणि पुढे अंधाडा आणि मग तापी नदी अशी ही नदी पुढे जाऊन मिळते. सातपुड्यातून उगम होऊन ती नदी वाहत पुढे तापी नदीला मिळते. पाडळसा येथील मोर नदीचे हे पश्चिमेकडील पात्र या दिशेने नदी पुढे वाहत जात मग अंधाडे आणि मग तापी नदी या जाऊन मिळते. मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.